या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते बारावी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप ऑलिम्पियाड सह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 94218383. मोबाईल क्रमांक 94218383. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता बारावीचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक. हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने. या प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी इंग्रजी माध्यम, इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी सेमी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता 11वी 12वी सायन्स आर्ट कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बाहेरगावचे असाल तर याच प्रशालेमध्ये हॉस्टेलची सोय उपलब्ध आहे. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करा आणि आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. तर चला आज सुरू करूया आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक. या टॉपिकमध्ये आपण अगोदर पाहिलं होतं SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. आजच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. तर SN मेकॅनिझम म्हणजे काय? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे आपण गेल्या लेक्चरला पाहिलं होतं. तर त्याचबरोबर SN2 रिॲक्शन पाहिलं तर त्यामध्ये सलाईन फीचर्स त्या SN2 रिॲक्शनचे पाहिले होते. तर SN2 रिॲक्शनमध्ये ही वन स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम आहे. त्यामध्ये बॉन्ड फॉर्मिंग आणि बॉन्ड मेकिंग या रिॲक्शन सायमल्टेनियसली होतात. दोन्ही रिॲक्शन ज्या आहेत त्या एकत्रित घडतात. बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग या रिॲक्शन एकत्रित होतात. तर आज आपल्याला पाहायचं आहे SN1 मेकॅनिझम, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. SN1 रिॲक्शन बिटवीन टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड अँड हायड्रोक्साइड आयन टू गिव्ह टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल फॉलो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. दॅट इज द रेट ऑफ दिस रिॲक्शन डिपेंड ओनली ऑन स्पेसीज लाईक सबस्टेट टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. हेन्स इट इज कॉल्ड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, दॅट इज SN1 रिॲक्शन. तर रिॲक्शन आहे त्याची टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिॲक्ट विथ हायड्रोक्साइड, इट यूज टर्शरी ब्युटेनॉल. तर रिॲक्शन आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिॲक्ट विथ हायड्रोक्साइड आयन, इट यूज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल अँड Br- आयन. तर रिॲक्शन पहा, हे स्ट्रक्चर आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. याच्यावरती अटॅक करणारे न्यूक्लियोफाइल OH- इट गिव्ज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आणि Br- हा हॅलाइड आयन आपल्याला सेपरेट भेटणार आहे. तर यामध्ये टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिॲक्ट विथ और अटॅक ऑफ हायड्रोक्साइड अँड इज गिव्ज टर्शरी अल्कोहोल अँड Br- आयन हे हॅलाइड आयन आपल्याला यामध्ये भेटणार आहे. तर या रिॲक्शनमध्ये कायनेटिक्स काय? कायनेटिक्स फक्त या रिॲक्शनचा रेट ह्या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडवरती डिपेंड आहे आणि हेच टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड त्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करत असते. या रिॲक्शनमध्ये हा न्यूक्लियोफाइल भाग घेणार नाही, डज नॉट टेक पार्ट इन दिस रिॲक्शन. हा OH- या रिॲक्शनमध्ये रेट इन्क्रीज करणार नाही. तर फक्त आपण या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचा विचार करणार आहोत. हा टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड हा रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो. तर कायनेटिक्स यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सेंट्रेशन ऑफ टर्शियरी ब्यूटाइल ब्रोमाइड. रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टेंट के इंटू कॉन्सेंट्रेशन ऑफ टर्शियरी ब्यूटाइल ब्रोमाइड. तर असं हे कायनेटिक्स या रिएक्शनचा रेट या कायनेटिक्सवरून ठरवला जातो. कायनेटिक्स रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल डज नॉट इन्क्रीज रेट ऑफ रिएक्शन. या रिएक्शनचा रेट हा न्यूक्लियोफाइल ओ एच मायनस इन्क्रीज करत नाही आणि त्याच्यावरती त्या रिएक्शनचा रेट डिपेंड नाही. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिएक्ट विथ हायड्रोक्साइड आयन. टू स्टेप मेकॅनिझम. ह्या रिएक्शनचे दोन स्टेपमध्ये मेकॅनिझम आहे. तर पहिली स्टेप आहे कार्बन हॅलाइड बॉन्ड इन सबस्टेट. कार्बन हॅलाइड बॉन्ड इन सबस्टेट हेट्रोलिसिस म्हणजे पहिली स्टेप काय असणार आहे यामध्ये. जो कार्बन आणि ब्रोमाइड आहे हा बॉन्डचं पहिल्यांदा काय होणार, ब्रेकिंग होणार म्हणजेच हेट्रोलिसिस होणार. आणि नंतर जी स्टेप आहे या फॉर्मेशन काय होणार याच्यात, कार्बोकॅटायन. आणि त्या कार्बोकॅटायनवरती हा न्यूक्लियोफाइल जो आहे ओ एच मायनस तो अटॅक करणार आहे. तर या रिॲक्शनमध्ये आपल्याला आधी हेट्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला प्लेनार कार्बोकॅटायन भेटेल आणि त्या प्लेनार कार्बोकॅटायनवरती ओ एच मायनस हा न्यूक्लियोफाइल बॅकसाईड अटॅक करेल किंवा फ्रंट साईड अटॅक करेल आणि आपल्याला त्यामध्ये रेसिमिक मिक्सचर भेटतं. तर रिॲक्शन पहा. फर्स्ट स्टेप स्टेप फर्स्ट हेट्रोलिसिस ऑफ सी एक्स बॉन्ड. यामध्ये या टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइडचं हेट्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला पहा रिएक्शन भेटेल. हेट्रोलिसिस इट गिव्ज कार्बोकॅटायन अँड दिस कार्बोकॅटायन इज अ प्लेनार कार्बोकॅटायन अँड बी आर मायनस. हा कार्बोकॅटायन भेटणार आहे आपल्याला, टर्शरी कार्बोकॅटायन. या रिॲक्शनमध्ये टर्शरी कार्बोकॅटायन भेटणार आहे. आणि नेक्स्ट स्टेप आहे सेकंड स्टेप. हा जो कार्बोकॅटायन फॉर्म झाला आहे या कार्बोकॅटायनवरती जो न्यूक्लियोफाइल आपण घेणार आहे ओ एच मायनस तो या कार्बोकॅटायनवरती अटॅक करेल. हे सेकंड स्टेपमध्ये आपल्याला अल्कोहोल भेटणार आहे, टर्शरी अल्कोहोल. तर यामध्ये सेकंड स्टेप जे आहे त्या कार्बोकॅटायनवरती हा ओ एच मायनस फ्रंट साईडनं अटॅक करेल किंवा बॅक साईडनं अटॅक करेल. फ्रंट साईडनं किंवा बॅक साईडनं अटॅक करू शकतो. ही साईड कोणती, बॅक साईड. बॅक साईड आणि ही साईड या कार्बनची फ्रंट साईड. तर या दोन स्टेप आहेत महत्त्वाच्या. त्या ही मेकॅनिझम दोन स्टेपनं जाते. पहिली स्टेप आहे हेट्रोलिसिस ऑफ सी एक्स बॉन्ड. कार्बन आणि ब्रोमिन आहे हॅलाइड ग्रुप ह्याचं ब्रेकिंग होतं हेट्रोलिसिस. इट गिव्ज प्लेनार कार्बोकॅटायन आणि बी आर मायनस आयन. आणि सेकंड स्टेप जी आहे ती प्लेनार जो कार्बोकॅटायन फॉर्म झालेला आहे त्याच्यावरती जो न्यूक्लियोफाइल आहे तो काय करेल, फ्रंट साईडने अटॅक करेल किंवा बॅक साईडने अटॅक करेल आणि आपल्याला टर्शियरी अल्कोहोल भेटेल. बट तेच टर्शियरी अल्कोहोल कसं भेटणार आहे, आपल्याला रेसिमिक मिक्सचर भेटणार आहे. तर या अशी त्याचं स्टेप आहे त्या दोन आणि ह्याचं मेकॅनिझम आहे. तर पहा
आपल्याला याचंच आपल्याला एक डॉटेड लाईन आणि बोर्ड लाईन किंवा आपण फॉर्म्युलानुसार वेज फॉर्म्युला किंवा फिचर प्रोजेक्शन पाहिलं आपण, त्याच्यानुसार जो वेज फॉर्म्युला आहे त्याचं स्ट्रक्चर जर काढले हे तर त्यामध्ये आपल्याला रिॲक्शनचं मेकॅनिझम पाहायचं आहे. तर नेक्स्ट पॉईंट टाका याच रिॲक्शनचं मेकॅनिझम. मेकॅनिझममध्ये पहिली स्टेप जी आहे हेट्रोलिसिस, ती स्टेप कशी आहे स्लो स्टेप, आणि अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ओएस मायनस ही स्टेप फास्ट स्टेप आहे, आणि आपल्याला प्रोडक्ट हा फास्ट स्टेपमध्ये भेटतो. मेकॅनिझम यामध्ये दोन स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप टर्शियरी ब्यूटाइल ब्रोमाइड, याचं हेट्रोलिसिस होते स्लो स्टेप, आणि स्टेप कशा असते रिव्हर्सिबल. आणि कार्बोकॅटायन आपल्याला भेटणार आहे, तो कार्बोकॅटायन प्लेनार असणार आहे. नंतरची नेक्स्ट स्टेप आहे सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये जो कार्बोकॅटायन तयार झाला आहे त्यावरती काय होईल न्यूक्लियोफाइल अटॅक करल. सेकंड स्टेपमध्ये जो कार्बोकॅटायन आहे त्यावरती न्यूक्लियोफाइल अटॅक करल, आणि जो न्यूक्लियोफाइल आहे त्यावरचे जे दोन इलेक्ट्रॉन असतील ते कार्बोकॅटायनवरती अटॅक करतील, आणि कार्बन आणि न्यूक्लियोफाइल हा बॉन्ड तयार होईल. न्यूक्लियोफाइल जो OH मायनस आहे त्यावरती हा OH मायनस हा मायनस हा टू इलेक्ट्रॉन तयार झालेला आहे. या दोन इलेक्ट्रॉन काय करेल हा OH मायनस हा कार्बोकॅटायन देईल, आणि कार्बन आणि OH हा बॉन्ड तयार होईल. तर सेकंड स्टेप आहे अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन कार्बोकॅटायन. तर हे कार्बोकॅटायनचं स्ट्रक्चर आहे, यावरती न्यूक्लियोफाइल अटॅक करणार, आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट आपला अल्कोहोल भेटेल. हे असं या SN1 रिॲक्शनचं मेकॅनिझम आहे. तर ही रिॲक्शन महत्त्वाची आहे, बोर्ड एक्झामला 12वीच्या बोर्ड एक्झामला विचारली जाते. यावरती SN1 किंवा SN2चं SN2 रिॲक्शनचं मेकॅनिझम विचारलं जातं. तर यावरून आपल्याला त्या रिॲक्शनचं सलेन्स फीचर पाहायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बॅकसाईड किंवा फ्रंट साईड अटॅक किंवा ह्या रिॲक्शनच्या स्टेप टू आहेत, ह्या टू स्टेपमध्ये काय आहे ते आपल्याला सलेन्स फीचरमध्ये पाहायचं आहे. नेक्स्ट रिॲक्शन सलेन्स फीचर ऑफ SN1 मेकॅनिझम.
सलाइन फीचर ऑफ एस एन वन मेकॅनिझम, यामध्ये ही रिएक्शन टू स्टेप मेकॅनिझम आहे. फर्स्ट टू स्टेप मेकॅनिझम, टू स्टेप मेकॅनिझम. नेक्स्ट या रिएक्शनमध्येच काय होतं आहे, कार्बन आणि हॅलाइड जो बॉन्ड आहे त्याचं काय हेट्रोलिसिस होते. हेट्रोलिसिस ऑफ कार्बन अँड हॅलाइड बॉन्ड इन स्लो स्टेप अँड रिव्हर्सिबल टू फॉर्म प्लेनार कार्बोकॅटाइन इंटरमिडिएट. तर यामध्ये कार्बन आणि हॅलाइडचं हेट्रोलिसिस बॉन्ड होतो आणि त्यामध्ये आपल्याला हॅलाइड आयन आणि प्लेनार कार्बोकॅटाइन भेटतो. तर यामध्ये सेकंड पॉइंट येईल रिव्हर्सिबल हेट्रोलिसिस, हेट्रोलिसिस ऑफ सी एक्स बॉन्ड. कार्बन आणि जो हा हॅलाइड ग्रुप आहे या दोन्ही या बॉन्डचं काय होईल, ब्रेक होईल. आणि तीन नंबरचं फीचर आहे त्यामध्ये अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन द कार्बोकॅटाइन इंटरमिडिएट इन द फर्स्ट सेकंड स्टेप टू फॉर्म प्रोडक्ट. तर मगाशी पाहिलं आपण की सेकंड स्टेपमध्ये काय करतो, न्यूक्लियोफाइल अटॅक करतो आणि फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इज टेक्स प्लेस. तर तिसऱ्या पॉईंटमध्ये तो जो न्यूक्लियोफाइल आहे तो काय करणार, अटॅक करणार. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन कार्बोकॅटाइन हा कार्बोकॅटाइन कसा असणार आहे, प्लेनार, प्लेनार कार्बोकॅटाइन. आणि ही स्टेप कोणती असणार आहे, सेकंड स्टेप, सेकंड स्टेपमध्ये आपल्याला प्रोडक्ट भेटतो. गिव प्रोडक्ट. नेक्स्ट फीचर आहे चार नंबर, व्हेन एस एन वन मेकॅनिझम ऑर रिएक्शन इज कॅरीड आउट ॲट कायरल कार्बन इन ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टेट द प्रोडक्ट फॉर्म इज नियरली रेसिमिक. दिस इंडिकेट दॅट एस एन वन रिएक्शन प्रोसिड विथ रेसिमायझेशन. या एस एन वन रिएक्शनमध्ये जर कायरल कार्बन घेतला तर या कायरल कार्बनमध्ये आपल्याला रेसिमिक मिक्सचर भेटणार आहे. म्हणजे आर कॉन्फिग्युरेशन आणि एस कॉन्फिग्युरेशन हे दोन्ही पण कॉन्फिग्युरेशन आपल्याला त्या रिएक्शनच्या प्रोडक्टमध्ये दिसणार आहे. त्याच्यामुळं त्याला रेसिमिक मिक्सचर म्हटलेलं आहे. तर यामध्ये चौथा पॉइंट येईल रेसिमिक मिक्सचर कायरल कार्बन गिव्ज रेसिमिक मिक्सचर यामध्ये आपल्याला दोन कॉन्फिग्युरेशन भेटणार आहेत, आर कॉन्फिग्युरेशन किंवा एस कॉन्फिग्युरेशन. कशामुळे, बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्लेनार कार्बोकॅटाइन, बिकॉज प्लेनार कार्बोकॅटाइन. हा कार्बोकॅटाइन प्लेनार असल्यामुळं OH- मायनस जो आहे हायड्रोक्साईड आयन हा बॅकसाईडने अटॅक करेल आणि फ्रंट साईडने अटॅक करेल. त्यामुळे आपल्याला रेसिमिक मिक्सचर भेटणार आहे. बोथ इनॅन्शियोमर ऑफ प्रोडक्ट आर फॉर्म इन ऑलमोस्ट इक्वल अमाऊंट. यामध्ये दोन जे प्रोडक्ट तयार होणार, आर कॉन्फिग्युरेशन असेल किंवा एस कॉन्फिग्युरेशन, दोन जे प्रोडक्ट होणार आहे त्यांचं अमाऊंट कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. रेसिमायझेशन इन एस एन वन रिएक्शन इज द रिझल्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्लेनार कार्बोकॅटाइन इंटरमिडिएट. हा कार्बोकॅटाइन जो इंटरमिडिएट तयार होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला त्या रिएक्शनमध्ये रेसिमायझेशन पाहायला भेटतं. न्यूक्लियोफाइल अटॅक ऑन प्लेनार कार्बोकॅटाइन टू फॉर्म बोथ द इनॅन्शियोमर ऑफ द प्रोडक्ट. न्यूक्लियोफाइलला या कार्बोकॅटाइनवरती अटॅक केल्यानंतर आपल्याला दोन प्रोडक्ट भेटतात, ते काय असणार, इनॅन्शियोमर असणार. कारण का हा कायरल कार्बन असल्यामुळं आणि कायरल कार्बन ज्या कंपाऊंडमध्ये असतो त्याच्या ओरिजिनल कंपाऊंड आणि त्याची मिरर इमेज या दोन्ही पण कशा असतात, डिफरंट असतात, त्याला आपण इनॅन्शियोमर म्हणतात. आणि या प्रोडक्टमध्ये दोन्ही इनॅन्शियोमर हे फॉर्म झालेले आहेत. तर आपल्याला हे एस एन वन रिएक्शन मेकॅनिझम पाहिलं आणि त्याचबरोबर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग एस एन वन अँड एस एन टू रिएक्शन मेकॅनिझम.
तर यामध्ये कोणकोणते फॅक्टर आहेत तर त्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतात आणि रेट डिक्रीज करतात. तर त्यामध्ये आपल्याला अगोदर त्या रिॲक्शनमध्ये नेचर सबस्टेट, सबस्टेटचं नेचर काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला पॉईंट टाका नेचर ऑफ सबस्टेट. या सबस्टेटच्या नेचरवरून आपल्याला लक्षात येईल की रिॲक्शन SN1 मेकॅनिझममध्ये फेवरेबल आहे की SN2 मेकॅनिझममध्ये फेवरेबल आहे. आपण पाहिलं SN2 रिॲक्शनमध्ये आपल्याला जो प्रायमरी अल्कल हॅलाइड असणार आहे तो फास्ट रिॲक्शन देतो आणि फास्ट प्रायमरी अल्कल हॅलाइड टू टर्शरी अल्कल हॅलाइडपर्यंत जर पाहिलं तर आपल्याला SN2 रिॲक्शनमध्ये हा रेट रिॲक्शनचा डिक्रीज होणार आहे. परंतु SN1 रिॲक्शनमध्ये टर्शरी अल्कल हॅलाइड जो आहे त्याचा रेट कसा असणार आहे, जास्त असणार आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 94 1478393, मोबाईल क्रमांक 94 1478393.